ठीक है। नेक्स्ट आपला लेक्चर नंबर 6, M2 M3 दोन्हीचे दोन्ही सेमच आहे। M2 आणि M3 चा आपलं सेकंड टाइप चालू आहे आता, फाइंड पॉइंट्स। आता फाइंड पॉइंट्स जेव्हा असायचं तेव्हा तुमच्या लक्षात असेल की आपण काय लिहिलं होतं, जेव्हा पण आपल्याला पॉइंट्स फाइंड करायला सांगितले असतील तेव्हा आपल्याला कंपल्सरी इक्वेशन ऑफ कर्व गिवन दिलेलं असतं, इक्वेशन ऑफ कर्व गिवन दिलेलं असतं आणि स्लोप दिलेलं असतं। जर कधी समजा तुम्हाला सम मध्ये स्लोप दिलं नसेल तर या दोन कंडिशन्स असतात। पहिली कंडिशन काय, स्लोप फाइंड करण्यासाठी आपल्याला या दोन कंडिशनचा उपयोग करावा लागतो। पहिली कंडिशन काय, जर दोन लाईन्स जर पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप काय असतो, सेम असतो। स्लोपचा आपला सिम्बॉल काय होता, एम। लाईन वन चा सिम्बॉल, लाईन वन म्हणजे त्याचा स्लोप काय, M1, आणि लाईन टू म्हणजे त्याचा सिम्बॉल काय असतो, स्लोप काय, M2। जर दोन लाईन्स पॅरलल असतील तर त्यांच्या दोघांचा स्लोप काय असणार आहे, सेम असणार आहे। मग आपण काय लिहिलंय, M1 = M2। आणि दोन लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्लोप कसा असणार आहे, M1 = -1/M2, म्हणजे एकमेकांच्या अपोजिट। किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, M2 = -1/M1, असं लिहिलं तरी चालेल, किंवा M1 = -1/M2, दोघांचं मिनिंग एकच आहे, बरोबर। या दोन कंडिशन आहे। आपले बेसिक फॉर्म्युले बघून घेऊया। स्लोप फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे तीन ऑप्शन्स आहेत। पहिला ऑप्शन म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला जर अँगल दिलेला असेल, अँगल म्हणजे काय, थेटा, त्याला काय म्हणतात, इन्क्लिनेशन। इन्क्लिनेशन जर दिलं असेल तर तुम्ही स्लोप कसा फाइंड करू शकता, स्लोप म्हणजे काय, dy/dx, dy/dx असं फाइंड करू शकता, टॅन थेटा। जो काय अँगल असेल, समजा सांगितले की तुम्हाला इन्क्लिनेशन इज 30 डिग्री, तर dy/dx स्लोप किती येणार तुमचा, टॅन 30। सिमिलरली जर तुम्हाला चार पॉइंट दिलेले असतील, किंवा परत तुम्हाला सांगितले की तुमची जी लाईन आहे ती चार पॉईंट मध्ये गेली, 2, 3 and 5, 1 असेल, तर तुमचे त्याच्यानुसार dy/dx म्हणजे स्लोप तुमचा कसा काढणार, y2 - y1 / x2 - x1। आणि तिसरी कंडिशन काय, आपल्याला जर तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल, एखादं इक्वेशन दिलेलं असेल आणि त्याच्यावरून जर तुम्हाला जर स्लोप फाइंड करायचा असेल तर तुम्ही कसा फाइंड करणार, स्लोप इज इक्वल टू dy/dx = -coefficient of x / coefficient of y, x च्या शेजारची व्हॅल्यू डिवाइडेड बाय y च्या शेजारची व्हॅल्यू। कोएफिशिएंट म्हणजे काय, त्याच्या शेजारचा, x चे शेजारी काय आहे a आणि y चे शेजारी काय आहे b आहे। पण फॉर्म्युला मध्ये इथं काय लक्षात ठेवायचं, इथं काय मायनस आहे, मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y, म्हणजे dy/dx इज इक्वल काय आलं, -a/b। x चा कोएफिशिएंट a म्हणून a आला इथं, आणि y चा कोएफिशिएंट काय, b म्हणून इथं काय आला, b आला, -a/b। म्हणून एक्झाम्पल घेऊ आपण, या लाईन या इक्वेशन चा तुम्हाला काय करायचं, स्लोप काढायचा, 2x - 3y - 5। तर सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की ते स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आहे का। स्टँडर्ड फॉर्म कसा, आपला पहिल्यांदा काय असणार, x, नंतर y आणि नंतर काय असणार, c। x कधी पण कसं पाहिजे, प्लस मध्ये पाहिजे, कारण x च्या समोर दिसतंय का, a कशात आहे, प्लस मध्ये आहे, काय x आपला प्लस मध्ये आहे, 2 + 2 आहे, -2 नाहीये, म्हणजे ते चालतंय, ओके। तर मायनस असेल तर आपल्याला त्याला काय करणार, हा प्लस करावा लागणार, प्लस इतर प्लस मध्ये त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, नंतर वाय आणि नंतर कॉन्स्टंट म्हणजे काय, सी, त्याच्यामुळे बरोबर आहे। इक्वेशन तर तुमचं स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे, आपल्याला फक्त काय करायचंय, फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करायचंय, स्लोप काढायचंय। तेव्हा आपण dx इज इक्वल काय येणार, -coefficient of x, मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स काय तुमचा, 2 आहे, म्हणून काय लिहिलं, -2 / coefficient of y, coefficient of y तुमचा काय, -3, म्हणून उत्तर काय तुमचं, -2/-3, -5 कॅन्सल झालं, म्हणून तुमचं फायनल उत्तर काय आलं, dy/dx म्हणजे स्लोप तुमचा किती आला, 2/3। या तुमच्या कंडिशन होत्या। आपण पुढचे सम चालू करू, 3 सम 4 सम झाले वाटतं आपले, इक्वेशन सॉरी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये सेकंड टाइप फाइंड पॉइंट्स। पहिल्यांदा आपण टाइप बघितला तो कुठला होता, फाइंड स्लोप। दुसरा टाइप बघतोय आपण, फाइंड पॉइंट्स। फाइंड पॉइंट्स मध्ये आपले 4 सम झाले, त्यातले आता पुढचे सम्स बघूया। जेवढं पण झालेलं आहे याच्या आधीचे लेक्चर बघा, जर तुम्ही विसरले असतील तर माझे सगळे लक्षात येऊन जाईल। पुढचं सम घेऊ आपण, Thank you.
असं सर आहे. ऍट व्हॉट पॉइंट ऑन द कर्व, कर्वचं तुम्हाला इक्वेशन ऑफ कर्व गिवन दिलेलं आहे, हॅव स्लोप इक्वल टू 27. तुम्हाला स्लोप पण दिलेला आहे आणि इक्वेशन ऑफ कर्व पण दिलेलं आहे. आपल्याला काय फाइंड करायचे? पॉइंट्स. आपण नॉर्मल सर्वे पॉइंट दिलेले, पॉइंट्स फाइंड करायचे. इक्वेशन ऑफ कर्व गिवन दिलेला आहे आणि स्लोप फाइंड, स्लोप पण गिवन दिलेला आहे. सगळ्यात पहिली स्टेप आपली काय होती? इक्वेशन ऑफ कर्व जसं आहे तसं आहे. y is equal to x cube in equation number 1. नंतर काय करायचं? आपण डिफरेंशिएट कोणाला करायचं? लेफ्ट साइडला जे आहे त्या डिफरेंशिएट y विथ रिस्पेक्ट टू x, x ला डिफरेंशिएट करायचं. डिफरेंशिएट करायचं म्हणजे काय करायचं? प्रत्येक टर्मला d by dx ने मल्टीप्लाई करायचं. d by dx of y is equal to d by dx of x cube. d by dx of y चं उत्तर काय असायचं? dy upon x स्क्वेअर आता आपल्याला उत्तर कसं काढायचं? एक्स उत्तर काढायचं. एक्स स्क्वेअर ला तसंच ठेवा. ठीक आहे. 27 म्हणजे दोन मल्टिप्लिकेशन काय आली? डिव्हिजन. 3 × 3 = 9, 3 × 27. उत्तर काय आलं? 9 = x² आपण सांगितलं. कधी पण जर एक्स स्क्वेअर जर आलं तर कसं करतो आपण? हा स्क्वेअर रूट जातो इकडे, जातो स्क्वेअर रूट होतो त्याचा. स्क्वेअर इकडचं स्क्वेअर इकडे गेलं काय होतो? स्क्वेअर रूट होतो. स्क्वेअर रूट ऑफ 9. जर कॅल्क्युलेटर मध्ये उत्तर काढला स्क्वेअर रूट ऑफ 9 तर उत्तर येणार 3. पण आपण फक्त 3 घेत नाही, कारण आपलं उत्तर 2 असतं. 3 चा स्क्वेअर पण उत्तर 9 असतं आणि मायनस 3 चा स्क्वेअर पण उत्तर काय असतं? 9 असतं. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 9 चं उत्तर काय आलं? 3 अँड मायनस 3. म्हणून खाली कसं लिहा? म्हणून x इज इक्वल टू 3 अँड x इज इक्वल टू मायनस 3. दोन उत्तर भेटले x चे. मग तसंच आपण जर x चे दोन उत्तर भेटले तर आपण काय करायचो? y चे पण काय करायचो? दोन आन्सर फाइंड करायचो. एवढं लिहून घ्या. याच्यानंतर सर म्हटलं स्थिती दिली, पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकलं y इज इक्वल टू 3 चा क्यूब. y इज इक्वल टू किती आलं? 3 चा क्यूब 27. y इज इक्वल टू 27. सिमिलरली पुट x इज इक्वल टू minus 3 in equation 1, y is equal to minus 3 is equal to, and y is equal to get another minus 3 is equal to. One of the points are, java me x is equal to 3 tackle, java authority with the y is 27, and x is equal to minus 3 tackle, java authority with the y is minus 27. Here are the answers. कधी पण एक्स स्क्वेअर असेल तर दोन व्हॅल्यू येतात, एक्स असेल तर एकच व्हॅल्यू येते. एक्स स्क्वेअर इथं स्क्वेअर रूट ऑफ 9 चं उत्तर नुसतं 3 लिहायचं नाही, 3 पण लिहायचं आणि मायनस 3 पण लिहायचं. आलेल्या एक्स चे आन्सर तू टाकणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. पहिल्यांदा मी 3 टाकला, 3 टाकल्यानंतर मला वाय चं उत्तर किती भेटलं? 27. आणि मायनस 3 टाकल्यानंतर मला वाय चं उत्तर किती भेटलं? मायनस 27. म्हणून मी काय लिहिलं? म्हणून पॉइंट्स आर, जेव्हा मी 3 टाकलं तेव्हा मला वाय चं उत्तर किती भेटलं? 27. आणि मायनस 3 टाकलं तेव्हा किती उत्तर भेटलं? मायनस 27. हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट सम
नेक्स्ट सम काय एट व्हाट पॉइंट ऑन द कर्व y इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 वेअर स्लोप ऑफ टँजेंट इज 2. स्लोप ऑफ टँजेंट तुम्हाला दिलेला आहे. स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे काय? स्लोप ऑफ कर्व. डायग्राम आठवते का? बेसिक डायग्राम. हे तुमचं काय होते? टँजेंट. आणि हे तुमचं काय होतं? कर्व होते. आपल्याला टँजेंटचा जो स्लोप असतो, हे तुमचं टँजेंट आणि हे तुमचं काय? कर्व आहे. कर्व आणि टँजेंटचा स्लोप, स्लोप म्हणजे काय? हा अँगल. दोघांचा काय असतो? तुमचा सेम असणार आहे. स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ कर्व काय असतं? सेम असतं. म्हणजेच आपल्याला इथं काय दिलेले? स्लोप ऑफ टँजेंट दिलेले आहे. म्हणजेच काय दिले? स्लोप ऑफ कर्व दिलेले. बरोबर. स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे काय अजून करायचं? स्लोप ऑफ कर्व दिलेले. नॉर्मल सर आहे. इक्वेशन ऑफ टँजेंट, इक्वेशन ऑफ कर्व दिलेलं आहे आणि स्लोप दिलेला आहे. टँजेंट म्हणजेच काय? कर्व. कर्वचा स्लोप आणि टँजेंटचा स्लोप काय असतो? सेम असतो. तर आपल्याला काय करायचे? पॉइंट्स काढायचे. सगळ्यात पहिली स्टेप y is equal to equation of curve जे दिलेले तसं तसं लिहा. x square minus 4x plus 2 equation number 1. differentiate y with respect to x. ज्या लेफ्ट साइडला जे त्याला काय करतो? आपण डिफरेंशिएट करतो. कोणाने करतो? इकडच्या साइडला. राइट साइडला जे व्हेरिएबल असतं ते डिफरेंशिएट y ने करतो. कोणाबरोबर? x बरोबर. डिफरेंशिएट y विथ रिस्पेक्ट टू x. प्रत्येक टर्मला कशाने मल्टिप्लाय करणार? मी डिवाइड x ने. dx ने मल्टिप्लाय केलं. dx ऑफ y म्हणजे काय आलं? ते डायरेक्ट येतो. आता माहिती असेल dy / dx. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x मायनस इथे झालं ना म्हणजे सर दाखवत आहे म्हणून व्यवस्थित केलं. dy/dx dy/dx ऑफ x स्क्वेअर मायनस 4 कॉन्स्टंट बाहेर काढला. dy/dx ऑफ x प्लस dy/dx ऑफ 2 बरोबर. x स्क्वेअर प्रत्येक त्यांना कशाने डी मल्टिप्लाय केले? मी dy/dx. dy/dx ऑफ y म्हणजे काय आलं? dy / dx. dy/dx ऑफ x स्क्वेअर. x स्क्वेअर कोणतं फॉर्म आपल्याला घेणार? x रेस टू n. x रेस टू n नुसार फॉर्म्युला काय? x रेस टू n चा n x रेस टू n - 1 म्हणजे याचं उत्तर काय येणार? 2 x रेस टू 2 - 1. 2 - 1 म्हणजे काय? 1. म्हणजे ते लिहिलं काय? काय लिहिलं काय? चालते. म्हणजे x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय? 2x मायनस 4 कॉन्स्टंट बाहेर काढला. का उरले बाहेर काढला? 4 कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल. कॉन्स्टंट व्हेरिएबल बरोबर जर आला तर कॉन्स्टंट आपण काय करतो? बाहेर काढतो आणि डेरिव्हेटिव्ह मायनस करतो व्हेरिएबलचा. म्हणून 4 बाहेर काढला आणि व्हेरिएबल व्हेरिएबलचा आपण काय करतो? डेरिव्हेटिव्ह काढतो. x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह काय? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. म्हणजे तुमचा आन्सर काय आला? dy / dx इज इक्वल टू 2x मायनस 4 इक्वेशन नंबर 2. आपल्याला स्लोप किती दिलेला आहे? हियर dy / dx म्हणजे काय? स्लोप किती दिलेला आहे तुम्हाला? 2. पुट करायचं म्हणजे मग 2 इज इक्वल टू 2x - 4. आपल्याला कशाचं उत्तर काढायचंय? x चं काढायचंय. प्लस ठेवलं 2x प्लस झाला - 4 इकडे आलं काय आला? प्लस 4 झाला. 2 + 4 6 इज इक्वल टू 2x. म्हणून 6 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू x. म्हणून x इज इक्वल टू काय आला? 3. x इज इक्वल टू 3. बघितलं या सर मध्ये इथं काय होतं? सिंगल एक्स होता. सिंगल एक्स असतं की फक्त एक्स एक्स चा एकच उत्तर येणार. मागच्या सर मध्ये एक्स स्क्वेअर होता. एक्स स्क्वेअर असले की लक्षात ठेवायचं तरी पण किती उत्तर येणार? 2 उत्तर येणार. एक्स चे 2 उत्तर येणार. आता एक्स उत्तर भेटले. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करणार? मी आलेले एक्स उत्तर पुट करणार आणि काय काढणार? वाय चं उत्तर काढणार. y is equal to चित्र दिसत आहे. एक्स स्क्वेअर दिसत आहे. तुम्ही काय टाकता? आता ते काय करते? x चा स्क्वेअर म्हणजे काय येणार? 3 चा स्क्वेअर - 4 * 3 + 2. याचा आंसर काय? याचा जे काय आंसर असेल ते तुमचं झालं फाइनल आंसर. देऊन घेऊ.